नवी मुंबईच्या तळोजामध्ये काल धान्याच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली होती. तळोजा जवळील पर्ल वेअर हाऊस या धान्याच्या गोदामाला ही आग लागली होती. अग्निशमन दलाकडून ही आग विझवण्याचे कालशर्थीचे प्रयत्न सुरू होते, मात्र फार काळ ही आग टिकून राहिली. तळोजाजवळील धरणे कॅम्प जवळ हे गोडाऊन आहे. या गोडाऊनने अचानक पेट घेतला होता. या गोडाऊन मध्ये मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारची धान्य देखील ठेवण्यात आली होती आणि या आगीमध्ये ते जळून खाक झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तळोजा MIDC पनवेल नवी मुंबई मनपाचे 6 बंब तिथे उपस्थित होते. मात्र ही आग कशामुळे लागली हे अद्यापही अस्पष्टच आहे. पण या आगीमध्ये कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय.